चंद्रपूर जिल्ह्यात प्रामुख्यानं धानाचं पीक घेतलं जातं, मात्र पारंपरिक पिकातनं शेतकऱ्यांना फारसं उत्पन्न मिळत नाही. त्यामुळेच आता इथला शेतकरी फळबागेकडे वळू लागलाय. चंद्रपूर शहरालगत शेती असलेल्या एका शेतकऱ्यानं मोसंबीची लागवड केली, त्यातनं लाखोंचं उत्पन्न घेण्याची किमया साधली. पाहूयात या प्रयोगशील शेतकऱ्याची यशोगाथा. 2 एकरात पसरलेली ही मोसंबीची बाग आहे किसन उपरे या प्रयोगशील शेतकऱ्यांची. चंद्रपूर शहरालगत बढोली गावाच्या शिवारात उपरे यांची 8.5 एकर शेती असून 2 एकर शेतीवर त्यांनी हा मोसंबीचा प्रयोग यशस्वी केलाय. सध्या त्यांच्या बागेत मोसंबीची 350 झाड आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील मोसंबी लागवडीचा हा पहिलाच प्रयोग आहे. 6 वर्षांपूर्वी उपरे यांनी ही लागवड केली आहे. लागवडीसाठी त्यांना 2.5 लाख रुपयांचा खर्च आला. विशेष म्हणजे या बागेत कोणत्याही प्रकारच्या रासायनिक खतं किंवा कीटकनाशकांचा वापर त्यांनी केला नाही. केवळ शेणखत, शेळीचं मलमूत्र, गोमूत्र आणि निंबोळी अर्काचा वापर केलाय. गेल्या वर्षी उपरे यांनी पहिला बहर घेतला. मागच्या वर्षी आम्ही जेव्हा मार्केटमध्ये विकायलो तर आमची मोसंबी 50 रुपये किलोनं गेली होती. जवळपास आम्हाला त्याच्यातून 2.5 ते 3 लाख रुपये नफा आला, कारण पहिलं पीक असल्यामुळे. आता ह्या वर्षी चांगली फुल पातळ वगैरे छान आला आहे आणि साधारणतः आम्हाला साधारणतः वर्षातून 2 वेळा उत्पन्न होते. तर एका वेळेस आम्हाला नाही म्हटलं तरी 5 ते 5.5 लाखापर्यंत नफा मिळेल. मोसंबीची आपल्या जमिनीवर टेस्टची आहे ती वेगळी आहे. मार्केटला विकल्यानंतर त्यांना अनेकदा मागणी केली की बाबा मोसंबी झाली तर आम्हाला द्या, तर ठीक आहे म्हणून. आणि दरवर्षी वर्षातून 2 वेळा येतं मोसंबीचं येतं तर जवळपास 9-10 लाख रुपये वर्षाचे उत्पन्न निघू शकते. मोसंबीच्या बागेत उपरे पितापुत्र अन्य हंगामी पिकं घेतात, त्यातून त्यांना चांगलं उत्पन्न मिळतं. आगामी काळात इतर शेतीपूरक व्यवसाय सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे. आता हे एक आम्हाला एक ॲडिशनल बिझनेस म्हणून झालेला आहे मोसंबीचा. आणि याच्यासोबतच आम्ही जसं शेळीपालन, आता दुग्ध व्यवसाय वगैरे याच्या माध्यमातून करण्याचा विचार केला आहे. चंद्रपूर हा दमदार पावसाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात धान, सोयाबीन आणि कापूस ही पारंपरिक पिकं घेतली जातात. मात्र लहरी पाऊस आणि सिंचनाची वानवा यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आता नव्या पिकांकडे वळू लागलेत. उपरे यांनी काळाची गरज ओळखून फळबाग लागवडीकडे वळण्याचा निर्णय घेतला आणि त्यात त्यांनी लाखोंचं उत्पन्न घेण्याची किमया साधली आहे. असे प्रयोग विदर्भातील अन्य शेतकऱ्यांनी करण्याची आवश्यकता आहे. आशिष आंबाडे, झी मीडिया, चंद्रपूर.